या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। राज्यात मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर सर्वात टॉप वर राहिला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात 75% पेक्षा अधिक मतदान झालं आहे। सर्वच मतदारसंघात महिला मतदारांनी चुरशीनं मतदान केलं असून वाढलेल्या मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतरच समजणार आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा विधानसभा निवडणुकीला मतांची टक्केवारी वाढली असून त्याचा धक्का कोणाला बसणार हे 23 नोव्हेंबरला समजणार आहे। दोन मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात 2019च्या तुलनेत 4-5% मते वाढली आहेत। आजपर्यंतच्या इतिहासात ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढलेला असतो त्यावेळी विद्यमान प्रस्थापित आमदारांना धक्कादायक निकाल लागलेला असतो हा इतिहास आहे। त्यामुळे यंदा वाढलेल्या मतांच्या टक्केवारीत किती प्रस्थापितांना धक्का बसणार याविषयी उत्सुकता आहे। गेल्या विधानसभेत कागलमध्ये 81.42% तर यंदा 81.72% झालंय। यातील वाढ तुलनेनं कमी आहे। कोल्हापूर दक्षिणमध्ये गेल्या निवडणुकीत 84.41% तर यंदा 84.94% झाली आहे। पण वाढलेला मतदानाचा टक्का हे प्रस्थापितांच्या चिंतेत भर टाकणारे आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात झालेलं सत्ताबदल, पक्ष फोडाफोडी, वाढलेली महागाई, महिला अत्याचार, लाडकी बहीण, शेतीसाठी विविध योजना या विविध मुद्द्यांवरून माहिती आणि महाविकास आघाडी समोरासमोर आले। या दोन आघाड्यांमधील सुरू असलेल्या राजकीय युद्धामध्ये बंडखोरांनी आपली वेगळी वाट करत जिल्ह्यातील 3 मतदारसंघ चर्चेत आणलेत। याशिवाय जिल्ह्यातील कागल, दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील लढतीमुळे हे मतदारसंघ चर्चेत राहिले आहेत। जिल्ह्यातील काही प्रमुख लढाईमध्ये निवडणूक प्रतिष्ठेवर गेल्यानंतर ईर्ष्याने दोन्ही गट उतरले। त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे काही मतदारसंघात लक्षवेधी टक्केवारी वाढली आहे। गेल्या 2-4 दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे। पक्षांतर करून इकडे तिकडे जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। हे मुद्देही मतदान वाढीबरोबरच निकालात प्रभावी ठरणार आहेत। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी श्रीधर कुलकर्णी।